नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा या परिसरात मागील वर्षभरात रुग्णवाहिकेअभावी रुग्णांचे हाल किंवा रुग्ण दगावल्याच्या काही घटना ऐकल्यात. रुग्णवाहिका आहे मात्र त्या कमी किंवा नादुरुस्त असल्याने तशाच पडून येत. या परिस्थितीतून येथील नागरिकांना बाहेर काढावे, सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना रुग्णवाहिकेची सोय व्हावी या उद्देशाने विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी आपल्या आमदार निधीतून 12 रुग्णवाहिका दिल्यात. त्याचा छोटेखानी लोकार्पण सोहळा मंगळवारी पालघर येथे झाला. यावेळी बोईसरचे आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ, निवासी जिल्हाधिकारी महाजन, सीओ सालीमठ आदी उपस्थित होते. या रुग्णवाहिका तत्काळ सेवेत उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या हक्काचा संपूर्ण निधी रुग्णवाहिकेला देणाऱ्या आमदार सुनील भुसारे यांचे जिल्ह्यातून अभिनंदन होते. तर व्हेंटिलेटर ECG मशीन ही भुसारा यांच्या निधीतून उपलब्ध झाल्यात. लवकरच रुग्णांना घरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी ई रिक्षाही उपलब्ध होणार आहेत. येथील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य जपले गेले पाहिजे, तसेच रुग्णांचा मृत्यूदर या भागात शून्यावर यावा यासाठी मी माझ्याकडील निधीतून जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे भुसारा यांनी यावेळी सांगितले. तसेच सध्याच्या परिस्थितीत तालुक्यात ऑक्सिजन बेड कमी आहेत, साधे बेडही सध्या शिल्लक नाहीत. याबाबत मी कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत आम्हा सर्व आमदारांचे बोलणे सुरू आहे, असे सुनील भुसारा म्हणाले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास क्रमांक विकासाचा नमस्कार.